विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल सदकाचा माय बाप ओ गाता येईल त्यानेच गावे येर हरी हरी म्हणावे साधकाचा माय बाप दर्शन हरिताप सर्वाभूती सुखरूप मोठ्या लेकरांसाठी अमृतानुभव योग्यांसाठी चांगदेव 65 ज्ञानियांसाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्या अनाथांसाठी हरिपाठ सर्व मार्ग सुगम हित अहित विहित आणि स्वहित हित ते करावे हित कशात आहे हित व्हावे जरी दंबदुरी ठेवा चित्तशुद्धी सेवा देवाची हित कशात आहे भगवत नाम चिंतनामध्ये अहित घातलिया भय विहित धर्मनीतीचा हा एका व्यवहार निवडिले सार असार हे आणि स्वहित ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या खुना म्हणून आपलं जे हित आहे लेकराचं हित आईला कळतं आणि समाजाचं हित फक्त संतांना कळतं माय बापा बाकीच बुडत हे जन येतो कळवळा पण संत समजला पाहिजे संत ओळखता आला पाहिजे ऐसे कैसे आणि भेटती ते साधू चंद्रामृत सुखे सेवेवेल असता जातात रवी धरवेल नाथ महाराज म्हणतात परी हरिप्रियांची भेटी नातुडे गा साधूची भेट होणं दुर्मिळ आहे बहुआ उघड आहे संत भेटी मग तो कोणत्याही कपड्यात असू द्या कोणत्याही अवस्थेत असू द्या कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही त्या ठिकाणी संप्रदायाचा पंथाचा असू द्या साधू साधूच असतो संत संत साधू वेगळा आणि संत वेगळा जो फक्त स्वतःचं हित साधतो त्याला साधू म्हणता आणि आपण तरुण जगाला तारतो तुम्ही तरुण विश्व तारा ताटे उघडा ज्ञानेश्वरा त्यांना संत म्हणतात संतांच्या काही अवस्था आहे माय बापा संत कीर्तनकार असतातच पण कीर्तनकार संत असतीलच असं सांगता येत नाही संत भगवे कपडे परिधान करतात पण भगवे कपडे घातलेले संत असतीलच असं नाही संत दाढी जटा वाढवतात पण दाढी जटा वाढवलेले सगळेच संत असतात असं नाही संत लंगोट लावतात पण सगळेच लंगोट लावलेले संत असतात हा भ्रम चुकीचा आहे अजिबात नाही अस्वलाच्या अंगावर काय मोठ्या मोठ्या जटा लंगोट लावून पारधी त्यागी दिसतो मोठा कुत्र्याच्या अंगावर भगव्या त्या छटा आणि गाढवाच्या अंगाला भस्माचा काय तोटा तुकोबरायांचे शब्द आहेत ते महाराज म्हणतात वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे तया म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू अंगा लावून या राख डोळे झागून करते पाप दावून वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जडो तयाची संगती महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये निर्देश देऊन ठेवलेला आहे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो अरे मंबाजी गोसाईने तुकोबारायांना मारलं का मारलं तर तुकोबारायांच्या सासऱ्यानं लेकरांना दूध खाण्याकरता म्हैस दिली होती जे जाऊ आप्पाजी गुडवे यांची मोठ्या सावकाराची मुलगी होती दिवाळं निघालं लोकांनी वाटून घेतलं सगळंच लुटून नेलं लेकरांच्या अन्नानं दशा झाली म्हणून सासऱ्यानं जावयाच्या म्हणजे नातवंडांना दूध खाण्याकरता म्हैस दिली होती ती म्हैस तुकोबारांच्या मंबाजीच्या वाड्यात घुसली त्याच्यावरतून तो फक्त निमित्तच पाहत होता की तुकोबाराय कसा सापडेल लोक फक्त माळकरी कुठे चुकतो त्याचीच वाट पाहतात फक्त माळकरी चुकला पाहिजे ज्याला घरम कोणी किंमत देत नाही तो बी शांतपणाचे कळस महाराज तुम ना माळकरी नाही रे तू घरशी लग रे तू ना घरम कोणी ऐकत नाही काका तू आठे का था किता केळा पाळी राहणार भाऊ फक्त माळकरी पारमार्थिक माणूस चुकला पाहिजे महाराज म्हणतात बस अहो तुकोबऱ्यांना मारलं तरी तुकोबऱ्या संध्याकाळी त्यांना बोलवायला गेले त्याला साधू म्हणतात लोभ हंता नाही मना
जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून विठ्ठल विठ्ठल साधू कधीच दुसऱ्याचं अहित करत नाही साधू कधीच दुसऱ्याचं वाईट चिंतन करत नाही बघा कायिक वाचिक मानसिक तीन प्रकारचे पाप आहे कायिक तीन आहे मानसिक चार आहे वाचिक तीन आहे तीन तीन सहा आणि चार दहा अजून त्याचे पोट सहा असे 16 प्रकार पापाचे कायिक पाप आहेत मांसाहार करणे हत्या करणे चोरी करणे व्यभिचार करणे हे शरीराचे पाप आहेत मनाचे पाप दुसऱ्याचं त्या ठिकाणी वाईट चिंतन करणे दुसऱ्याचं चांगलं चाललेलं पाहून कुडापा करणे हे मानसिक पाप आहे वाचिक पाप खोटं बोलणे असंबंध बोलणे दुसऱ्याचा वर्मी घावला गेला असं बोलणे कोणाचं मन दुखेल असं बोलणे याला म्हणतात वाचिक पाप कायिक वाचिक मानसिक हे तीन पाप आहे माय बापाओ आणि त्या तीन पापापासून माणसानं त्या ठिकाणी सदैव दूर राहिलं पाहिजे आपण दुसऱ्याचा हित करायला गेलं की आपलं हितच होतं असं एक म्हणे मराठीमध्ये आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की घरामध्ये म्हातारी होती सुनबा बायकोनं सांगितलं म्हणली तुमची आई त्या ठिकाणी घरामध्ये मग माझ्या मायला तिकडे कोणीच नाही माझा भाऊ वागवत नाही माझ्या बहिणी लक्ष देत नाही मग माझ्या आईला आपल्या घरी घेऊन येऊ तो म्हणलं हरकत नाही ते बी आज्ञाधारक होतं बिचारं तो म्हणले घेऊन ये सासूबाई आपला माझा राहील सासूला घेऊन आलेत काही दिवस व्यवस्थित चाललं सुनबाईला काही सासू सण होईना ती म्हणले बघा तुमचे म्हातारी तुम्ही जाता किती त्रास माझ्या जीवाला किती कटकट करते म्हातारी मी काल मेकअपला गेली तर म्हातारी वटेवर बसून शिवाय देत होती तुमच्या आईला काही माझं चांगलं चाललेलं पाहत नाही तुमच्याही काही मला घरात नको म्हणले मग काय विचारी तुझा म्हणले मला तर असं वाटतंय म्हातारीच्या नरडीचा घोट घ्यावा म्हणले मारून टाक कशाला जे ती ठेवते ती म्हणले खरंच म्हणले मग मे बी लय कंटाळलो म्हणे म्हातारीला म्हणे मग एक काम करा रात्री त्या ठिकाणी लोड शेटिंग चालू असते पाऊस धोधो पडतो म्हातारीच्या डोक्यातच दगड घालू तो म्हणलाय बघ मला जन्म देणारी माय ती तिने मला जन्माला घातलेलं आहे माझ्या हातून काही तिच्या डोक्यात दगड घातला जाणार नाही तू एक काम कर तुला चांगल्याच पद्धतीने ते जमणार आहे ती म्हणले हरकत नाही म्हणले पण असा दगड टाकायचा की एका दगडा मी म्हातारीने क्याक सुद्धा केलं नाही पाहिजे ती म्हणले तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणले चांगलं खाऊ पिऊ घाला आज म्हातारीला चांगलं जेऊ खाऊ घातलं संध्याकाळी याने गपचिप जाऊन आईला सांगितलं की आई तू रोज कोणत्या खोलीत झोपते ग म्हणले या तू आम्ही दोघी बी याच ठिकाणी झोपते म्हणले तू कोणत्या बाजूला म्हणले मी डाव्या बाजूला म्हणले आज उजव्या बाजूला झोप अनेकांच्या घाते म्हणले आई तू फक्त आज ते म्हणले अरे भाऊ मला म्हणले आज ऐक तू मागोपणा करू नको उजव्या बाजूला झोप संध्याकाळी जेवण घेऊन झालं दोघी बी बाई गप्पा मारत होत्या संध्याकाळची मालिका पाहून झाली सुखं म्हणजे नक्की काय असतं आणि आदला बदल झाला आणि थोडं 12 वाजले हिने नवऱ्याला उठवलं म्हणले उठा वाजले की 12 आणा म्हणे दगड मोठा दगड आणून ठेवला तर याने तो म्हणे उचल तो म्हणला तुला माहिती आहे पण माझी म्हातारी कुठे म्हणले ती म्हणले मग रोज तर पाहते मला माहिती म्हणे ताड्याला मेस गेली ती मला माहिती म्हणे म्हातारी तुमची कुठे झोपते म्हणले व्यवस्थित व्यवस्थित टाक जो नियम चांगला झाला तो डोक्यातच टाक जो वाचली नाही ती म्हणली पाहता खरी तुम्ही म्हातारीला जितकीच ठेवत नाही गेली ना दगड घेऊन इतक्या जोरात दगड टाकला म्हातारीनं कुंगसुद्धा केलं नाही याने सांगितलं तोंडसुद्धा पाहिजे इच्छा नाही मला म्हातारीचं तोंड तशीच पोत्यात घाल तिने तशीच पोत्यात घातली तोंड बांधलं गेलं नदीवरती घेऊन या म्हणले दे फेकून म्हातारी पाण्यात बुडाली ती रस्त्याने येताना नवऱ्याला म्हणे सासूबाई पाण्यात डुबकून गेल्या तो म्हणे हे कडेल घरी गेल्या ती म्हणे सासूबाईचं पाण्यावर मड हा म्हणे घरी गेल्यावर आधी कोण रड हे तुला घरी गेल्यावर समजून अजून नाही आता ते न देऊन पायी पायी जाईपर्यंत तर सकाळची पाठ झाली सकाळी जेव्हा पाहिलं याची माय दाद घासत होती मिस्त्री लावून अनेकांच्या घाते नेविता चित्ते महाराज म्हणतात दुसऱ्याच्या वाईटात आपण वाईट केलं की समजावं आपलं वाईट होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली जो दुसऱ्याचं वाईट करतो किंवा मनात चिंतन करतो त्याने समजून घ्यावं आपली उलट गणती त्याला इंग्लिशमध्ये काउंटडाऊन म्हणतात आपली तिथून उलट गणती सुरू झालीच म्हणून समजा विठ्ठल विठ्ठल आपल्या हातून कधीच कोणाचं वाईट करू नका स्वप्नात कोणाचं वाईट करू नका
देवाच्या बापाची ताकद नाही तो तुमचं वाईट करेल. चांगलं करा, चांगलं राहा. किती दिवस जगायचं आहे हो? याच्याशी दुश्मनी, त्याच्याशी दुश्मनी, त्याच्याशी डोक लावायचं, याच्याशी भांडण करायचं. अरे जिनाच्या आहे किती दिनो, 4 साल 5 साल 50 साल या 100 साल दुसरंको सुख देके जिओ. कमी जगा, चांगलं जगा. दुसऱ्याला आवडेल पचेल रुचेल पचेल अशा पद्धतीचे जीवन जगा. काही लोक कमी जगले पण कर्तृत्व लय मोठे करून गेले. काही लोक 100 100 वर्ष जगले पण किडापाडीसनच घ्यात त्या. काय अर्थ आहे हो? औरंगजेबाला आयुष्य किती होतं माहिती तुम्हाला? 97 वर्ष. 97 वर्ष या जगात तेच तर सगळ्यात मोठी अडचण आहे. जर मला देव भेटला, भेटणार तर नाही, तो पैसे घेतल्यावर काय देव भेटेन. जो काय ते सांगेल काय हरकत, चोरीला पडेसन थोडी. तरी कीर्तन झालं, प्रत्येक कीर्तन मला लोक फोटो काढले नारायणान त्या पॉकेटना. एवढं बरं की असा नोटा धरी सन नाही काढतात, असा नोटा असा मोकळा करी संकाळा फोटो. समजा देव भेटला, मी त्याला एकच सांगेन, देवा हा जो भ्रष्टाचार तू देशात सुरू केलेला आहे ना, देव विचारेल कोणता? संभाजी महाराजांना 32 वर्षाचं आयुष्य, शिवाजी महाराजांना 50 वर्षाचं आयुष्य, आणि त्या नालायक औरंगजेबाला 97 वर्षाचं आयुष्य. हे जे तू चालू केलं देवा तोंड पाहून, हे जरा बंद कर. वाईटाला इतकं आयुष्य रे सज्जनाला. मला एकच नाही, शंभूराजे 32 वर्ष, विवेकानंद स्वामी 39 वर्ष, तुकोबरा 42 वर्ष. कमी कमी कमी, फार कमी जगले ते लोक. पण त्यांना आपलं हित कळत होतं, समाजाचं काही हित केलं नाही, स्वतःचं हित त्यांनी जाणलं, स्वहित करून घेतलं आणि विहित कर्मानं जीवन जगले. म्हणून तावत चंद्र सूर्य तोपर्यंत त्यांच्या नावाचा डंका वाजणारे माय बापा. ऐशी चराचरी कीर्ती जाय, चराचरामध्ये कीर्ती आहे. चांगलं काम करण्याची ती पोच पावते. विठ्ठल तुम्ही आहित करा, दुसऱ्याचं तुमचं आहितच होईल. नंदुरबारहून काही पोरांना सुरतला जायचं होतं काम धंदे, इकडे लॉकडाऊन लागायची शक्यता आहे बो. कवयत लॉकडाऊन डिक्लेअर होईल त्यांनी भीती होती म्हणून 4-5 जण निघालेत नंदुरबारहून. गर्दी, मजबूत गर्दी होती डब्यामध्ये आणि पाय ठेवायला जागा नाही. त्याच्यातला एक होता दीडशा ना, तो म्हणला हे बघ पाय ठेवा जागा नाही. म्हणले नाही, म्हणलं आता रे, तो म्हणला अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला झोपून नेतो. म्हणले मी, ते म्हणलं तुझं डोकं फिरलं का एवढ्या गर्दीमध्ये झोपून येते पाय ठेवायला? मायला लेकरू पारख आहे, मुंगी जायला जागा नाही, लोक एकमेकाच्या डोक्यावर बसलेले, त्यांनी त्याच्या पायावर गठोळ ठेवून त्याच्या डोक्यावर तो बसलेला आहे आणि तू म्हणतो की मी. अरे म्हणले झोपून जाऊ. म्हणले कसं काय? म्हणले तू पायच फक्त. डब्यामध्ये घुसला, त्याने सांगितलं डब्यात साप घुसला, साप घुसला, साप घुसला. डब्यात साप घुसला म्हटल्यावर दुसऱ्याने सांगितलं, अरे म्हणले साप नाही, बॉम्ब ठेवले म्हणे डब्यामध्ये. बॉम्ब, बॉम्बचं नाव ऐकल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये लोकांनी सुटकेला सुद्धा उचलले नाही. दुसरा दुसऱ्याचे सुटकेस लिसन पै गया सगळ्या. 2 मिनिटात डबा रिकामा, खाली कोणीच डब्यात उरलं नाही. तो म्हणला पा आता निवांत झोपा. म्हणले गळ मस्त, त्यांनी खाली एक चादर अंगावर एक चादर टाकली, निवांत झोपले. 3-1 तासानंतर उठले, त्यांना असं वाटलं आता नावापूर्वी मागे पडलं असेल. आणि जेव्हा त्यांनी तोंडावरचं ते अंथरुण बाजूला काढलं, एक जण उठून दरवाज्यात आला, एक जण जात होता. म्हणे काहो काका, आई कोणतं गाव आहे? नवापूर आहे का बारडोली आहे? तो म्हणे आई नंदुरबारच आहे. अरे म्हणले आम्हाला बसून 3 तास झाले ना, नंदुरबाराच कस काय? ते म्हणे बा कोणीतरी सांगितलं होतं की या डब्यामध्ये बॉम्ब आहे, त्याच्यामुळे रेल्वेवाल्याने एवढा दबा तोडून टाकला आणि बाकीची रेल्वे सुरतली नाही की. दुसऱ्यासाठी वाईट करा, आपलं वाईटच होतं. दुसऱ्याचं हित करा, आपलं हितच होतं. ही जगाचं हित संतांना ठाऊक आहे. ऐका आता, आतापर्यंत जगामध्ये ज्यांनी कर्तृत्वाचा झेंडा रोवला, छत्रपती शिवराय असतील पाठीमागे जिजाऊंचा वरदहस्त होता, भीष्माचार्य असतील मागे गंगेचा वरदहस्त होता, आणि पुराणामध्ये ज्ञानोबरांनी आपल्या आयुष्यात कुणाचंच वर्णन केलं नाही पण एका बाईचं तोंड भरून कौतुक केलं, तिचं नाव आहे मदालसा. मदालसेला 4 मुलं झाले पण नवऱ्याने सांगितलं या सगळ्या लेकरांना तू वैराग्याचा उपदेश पाळण्यामध्ये केलेला आहे, माझं एखादी तरी लेकरू त्या ठिकाणी तू संसारासाठी राज्य करण्यासाठी ठेव, त्याचं नाव अलर्क. अलर्कला तिने उपदेश केला की बाळ्या हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांध, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांध, रे चर्मगात दे रे कर्मकटकाचा सांध, चर्मगात दे.
सिंधुताई सपकाळ अनाथांची माय आई होती, अनाथांची माय होती। 14 नोव्हेंबर 1947 देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3 महिन्यानंतर सिंधुताईंचा जन्म झाला वर्धा जिल्ह्यामध्ये। नको असणारी मुलगी झाली, नकोशी होती, नकोशी होती घरामध्ये, म्हणून जन्म झाला, म्हणून त्यांचं नाव ठेवण्यात आलं सिंधी। सिंधी नकोशी होती, घरामध्ये मायबापाने हेळसांड केली, वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालं, अशा माणसासोबत लग्न झालं तो त्यांच्यापेक्षा 20 वर्षानं मोठा होता। त्यांचं वय 9 तर त्या बाबाचं वय होतं 21 वर्ष। लग्न होऊन सासरे गेल्यास शेण गोळा करायचं, गोवऱ्या गोळा करायचं काम त्यांच्याकडे होतं, त्याचा मोबदला मिळत नव्हता। त्यांनी लढा दिला, बंड पुकारलं, जो मुकर्दम होता त्याला राग आला आणि त्याने बदनामी करण्याचं शस्त्र उगारलं। एक लक्षात ठेवा, जेव्हा माणसाला बरोबरी करता येत नाही तेव्हा तो बदनामी करायला उतरतो। मायबापा हो, एक वाक्य लक्षात ठेवा, माझे गुरुवर मला नेहमी एक वाक्य सांगायचे, समाधान एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची कधीच वाढत नसते। प्रत्येकाला माझ्या गुरुमाऊली शब्द आहे, माझे शब्द नाहीत। दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची कधीच वाढत नसते, आपली उंची आपल्या स्वकर्तृत्वानं वाढत असते। दुसऱ्याला नावं ठेवून दुसऱ्यावरती टीका टिप्पणी करून आपण कधीच मोठं होत नसतो। मायबापो, जगामध्ये सगळ्यात मोठा तोच ज्याला दुसऱ्याला मोठा म्हणता येतं। जो दुसऱ्याला मोठा मानतो जगात तोच मोठा असतो, जो दुसऱ्याला कमी लेखतो तो जीवनामध्ये कधीच मोठा होत नाही। चांगदेव महाराजांचं उदाहरण मुक्ताबाईच्या जीवनामध्ये सगळ्यांना ठाऊक आहे। 1400 वर्षाचे तपते तीरवासी, 1400 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, 1400 शिष्य गोळा केले, 14 वेळा यमाला हुलकावणी दिली, 14 ठिकाणी समाध्या घेतल्या, असे 6-14 त्यांच्या जीवनात ते 1484 त्यांना चुकवता आली नाही। शेवटी 9 वर्षाच्या चिमुरडीच्या पायावरती डोकं टेकवावं लागलं। जीवनात अहंकाराने माणूस कधीच मोठा होत नसतो। जे रॉकेट जेव्हा आकाशात जाते ना, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, पुरो रॉकेट आकाशात सोडतं की नाही, एखादी यानवरती सोडतं, मग ठराविक अंतरावर गेल्यानंतर त्याचा एक पार्ट वेगळा होतो, गळून पडतो। पृथ्वीच्या कक्षेत जसं जसं ते वरती जातं तसं तसं त्या ठिकाणी एक एक पार्ट सोडत असतो। म्हणून लक्षात ठेवा, ज्याला काम क्रोध लोभ मद अहंकार ज्याला सोडता आला, एक एक दुर्गुण जेव्हा माणूस सोडतो तेव्हाच तो उंच वाढत असतो। आणि जितका जो जितक्या उंच उंचीवरती असतो तितके त्याच्या जीवनातले नियम फार कठोर असतात। कुणाला कमी लेखू नका, कुणाचा अपमान करू नका, कुणावर टीका टिप्पणी करू नका। जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल किंवा जरी करणे असेल, गोड शेवट गा। काय सांगताय तो मायबापो, 2 लाटी गेले आता तिसरी येऊन ठेपली, ओ मायक्रॉन, ओ माय, आता ओ माय आली। 2 लाटीने ओ बाप म्हणायला लावला, आता ओ माय क्रॉन। घातक म्हणतात येते, बराबर पेशंट वाढतायत, काळजी घ्या। पण एक लक्षात ठेवा, मारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान। देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण नसोडी अनंता, आण तुझी पंढरीनाथा। मन भक्कम ठेवा, मन त्या ठिकाणी कमकुवत होऊ देऊ नका। आणि एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी जन्म झालाय त्या दिवशी आपलं मरण ठरलेलंच आहे, त्याच्यामुळे मरणाची भीती बाळगायचीच नाही। ते ज्या दिवशी यायचं त्या दिवशी येणारच येते। ते एक तर ठोकर लागून येईन, साप चावून येईन, कोण निमित्त होतो, फक्त निमित्त होतं। म्हणून मन खंबीर ठेवा, काही होत नाही, ईश्वराची दोरी पक्की पाहिजे। 9 वर्षाची असताना लग्न झालं, 4 बाळांतपण झालेत, त्यातली एक मुलगी, आणि त्या लढा दिल्यामुळे तो मुकर्दम चिडला। आपल्यामुळे आपला हप्ता या बाईमुळे बंद पडलेला आहे, आणि त्याने अशी आवई उठवली। गरोदर होत्या सिंधुताई सपकाळ, नवऱ्याला जाऊन सांगितलं हिच्या पोटातलं जे बाळ आहे ते माझं आहे, ही चारित्र्यहीन आहे। अहो जगात असा कोणता नवरा आहे, असा कोणता पती आहे? पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये समोरचा माणूस सांगतो की हिच्या पोटातलं बाळ माझं आहे। नवऱ्याने मार मार मारलं, गुरा ढोरासारखं तुडव तुडव तुडवलं, गरोदर असताना पोटात लाता घातल्या, ज्याच्या सोबत सुखदुःखाच्या अनाभाका घेतल्या, ज्याच्या सोबत सप्तपदी घेतली, त्या नवऱ्यानं पोटामध्ये गरोदर अवस्थेत असताना पोटात लाता मारल्या, घराच्या बाहेर हुसकावून दिलं, चारुत्र्यावरती शिंतोडे उडवले, गाईच्या गोठ्यात नेऊन सोडलं। गाई होत्या, गुराख्याच्या घरी दिलेलं होतं, गुराख्यानं त्या गाईच्या गोठ्यात नेलं, जेणेकरून सगळ्या गाई त्यांच्या अंगावर सोडल्या की त्या गाईंनी पायाखाली तुडवून सिंधुताईंचा माईंचा जीव घ्यावा। त्या सांगतात
की एक गाय दिवसभर माझ्या दोघी बाजूंना पाय ठेवून उभी होती, बाकीच्या गायींना सावरत होते, माझं संरक्षण करत होते, जवळ कोणाला येऊ देत नव्हते। बाळांतीण झाली, नवऱ्यानं मुलगं माझं नाही म्हणून घरातून हुसकवलं, नवऱ्यानं हुसकवलं म्हणून लोकांनी हुसकवलं। परभणी, नांदेड, मनमाड या रेल्वे स्टेशनवरती त्या भीक मागायच्या, स्टेशनवरती गाणे म्हणायच्या, रेल्वेत गाणे म्हणायच्या, गाणं म्हणून दाखवायचे, लोक भाकरीचे तुकडे द्यायचे, कोणी शिळपाकं द्यायचं, कोणी एखादी फळाचे फळ द्यायचे, कोणी रुपया द्यायचे, कोणी त्या ठिकाणी भाकर द्यायची, लेकराला खाऊ घालायची, जीवन नकोसं झालं। जळगावला आल्या, ज्या पिंपराळ्यामध्ये मी राहतो त्या पिंपराळ्यामध्ये सिंधुताईंनी एकदा सांगितलं होतं भाषणात की या पिंपराळ्यामध्ये मी रेल्वेखाली जीव देण्याचा प्रयत्न सुद्धा केला। रेल्वे पट्टीवरती लेकर मुलीला घेऊन गेले की आता जीव द्यायचा, पण डोळ्यात समोर आलं की एका लहान चिमुरड्या मुलीचा जीव कसा घेऊ। बघा, लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त। संसाराला कंटाळलेली ती बाई आहे, जीवन नकोसं झालेलं आहे, नवऱ्याने हाकललं, गावाने हाकललं, चारित्र्यावर शिंतोडी उडवले, लहानशा पोरीला आपल्या पुत्या ठिकाणी कडेवरती घेऊन भटकणारी, भीक मागून पोट भरणारी, जीवन नकोसं झालं, रेल्वे पट्टीवरती आता जीव द्यायचा, रेल्वे ही त्याच्यावरती मान ठेवायची, जीव आपण, मी गेल्यानंतर माझ्या लेकराचं कसं होईल, मला सोडून माझं लेकरू कसं राहील, माझी चिमुरडी मला सोडून कशी राहील, हा विचार डोक्यासमोर आला। पण मी मेली तरी चालेल, पण माझ्या लेकरांना अजून संसारात पाहिला नाही, सुखदुःख पाहिलं नाही, मला माझा जीव घेण्याचा अधिकार आहे, पण माझ्या लेकराचा चिमुरडीचा जीव घेण्याचा मला अधिकार नाही। पोटी भार वाहे त्याचं सर्वस्व हिस आहे, ऐशी कळवड्याची जाती करी लाभा विन प्रीती। त्या लेकरासाठी, त्या मुलीसाठी सिंधुताईने जीव देण्याचा विषय कॅन्सल केला, तिथून परत फिरल्या, भीक मागायच्या आणि रात्री भिकाऱ्यांना खाऊ घालायच्या। का? तर निदान भाकरीच्या तुकड्याची तरी जाणीव ठेवतीन। 21 वर्षाचं तारुण्य आहे, 21 वर्ष तारुण्य भिकाऱ्यांमध्ये उघड्यावरती नुसती कल्पना करा माय बाप। 21 वर्षाची तरुण स्त्री रेल्वे स्टेशनच्या फुटपाथवरती किंवा प्लॅटफॉर्मवरती रात्रीची एकटी त्या ठिकाणी बसून झोपून राहते, परिस्थिती काय असेल। जे दिवसभर मागून आणलेले तुकडे असायचे ते भिकाऱ्यांना खाऊ घालायची। का? की निदान या भाकरीची तरी त्या ठिकाणी यांना जाणीव राहील आणि माझ्या आबरूचे हे लचके तोडणार नाही। नेमकं त्या भाकरीची जाणीव आहो, भिकाऱ्यांमधली माणुसकी जागृत झाली। माईने ज्यांना भाकरी खाऊ घातल्या ते भिकारी रात्रभर त्यांना कडक करून त्यांचं संरक्षण करायचे। या देशात भिकाऱ्याला सुद्धा माणुसकी, रात्रभर त्यांना सांभाळ करायचे। 3 दिवस भीक मिळाली नाही, लेकरू भुकेनं व्याकुळ झालं, पाणी पिऊन 3 दिवस लेकराला त्या ठिकाणी जोजवलं। आता पोटातली भूक, पोटातली ती भुकीची आग शांत होत नाही, म्हणून असं आता जगणं शक्य नाही म्हणून रेल्वे स्टेशनची भीक मागणं बंद केलं। लोक वखवकणाऱ्या नजरा, वासनेनं बरबटलेले डोळे, कधी अब्रूचे लचके तोडतील सांगता येत नाही। मग जगात सगळ्यात सुरक्षित स्थान कोणतं? स्मशानात जाऊन राहायची ती बाई स्मशानात। नुसती कल्पना करा, स्मशानामध्ये लेकराला घेऊन एकटी राहायची, कारण माहिती होतं जगात सगळ्यात सुरक्षित स्थान फक्त स्मशान आहे। कारण जे मध्ये गेलेले आहेत ते कधी बाहेर येत नाही, आणि जे बाहेर आहे ते कधी मध्ये जाण्याची इच्छा ठेवत नाही। स्मशानामध्ये त्या लेकराला घेऊन सांभाळायचे। कुठून उपरती झाली, स्मशानाला पाहिलं, जडती चिता पाहिली, उपरती झाली माझ्यासाठी नाही, पण असे अनाथ जगामध्ये उपेक्षित स्त्रिया आहे अनेक, त्या ठिकाणी अनाथ लेकरं आहेत, त्या अनाथांची मला माय होता येईल। आणि मग तिथून त्या ठिकाणी लेकरांना जवळ करून अनाथांचे लेकरं, अनाथ लेकरं ज्यांना मायबाप नाही, जगात कोणीच नाही, जे उपेक्षित आहे, ज्यांना समाजाने उघड्यावरती वाऱ्यावरती सोडलेले आहे, अशा लेकरांना ठेवून आज सिंधुताई आपल्यातून गेल्या। 207 जावाई आहेत, 207 जावाई, 39 सुना आणि 1000 नातवंड सिंधुताई सकाळांना। अनाथांची माय म्हणून अख्ख्या महाराष्ट्रानं गौरव केला, महाराष्ट्रानं नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांना पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलं। स्वतःसाठी सगळेच जगता, ज्याला दुसऱ्यासाठी, समाजासाठी, जगासाठी जगता येतं, अरे आई अनेक असतील पण अनाथांची माई फक्त एकच सिंधुताई सपकाळ झाल्या। आई अनेकांना होता येतं पण माई झाल्या सिंधुताई सपकाळ, आज आपल्यातून गेल्या। आणि त्यांचं एक मी एक यूट्यूबला एक सकाळी टीव्हीवरती दाखवत असताना एक वाक्य पाहिलं, त्या म्हणत होत्या की माझा जीवनावरचा धडा कर्नाटकामध्ये शिकवला जातो पण महाराष्ट्रामध्ये माझ्याबद्दल, मागे पिक्चर आला होता मी सिंधुताई सपकाळ बोलते म्हणून, मराठीतला चित्रपट होता, तर त्यांचं एक वाक्य आहे, या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर या महाराष्ट्रात मरावं लागतं दादा। आणि खरं आहे ते,
या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर माणूस गेल्यानंतरच या ठिकाणी किंमत कळते. आज ते आपल्यामध्ये नाही आहे. अनाथांची माय म्हणून, माई म्हणून जीवन त्या ठिकाणी. आजचं हे कीर्तन आईला दशोमता माता दशोदाबाई रामदास भदाने दासभाऊंच्या मातोश्री या दोघं भावंडांच्या आणि पाची बहिणींच्या मातोश्री. आजचं हे कीर्तन मातृस्वरूपिणी मातृत्वाचं महान मंगल स्तोत्र हे आमच्या दशोदाबाई यांच्या चरणी आईसाहेबांच्या चरणी समर्पित करतो. ज्या मुलांनी ज्या भावंडांनी आईसाठी एवढं त्या ठिकाणी केलं, आयुष्यभर त्यांची सेवा केली आणि माझ्या आईला जे आवडतं, माझ्या आईला जे आवडत होतं, माझ्या आईला जे खाऊ घालणं आवडत होतं, जो पदार्थ आवडत होता तोच पदार्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सबंध फोपरे गावाला बाहेर आलेल्या नातेवाईकांना अतिष्ठांना सगळ्यांना समस्त गावाला मांडे भोजन या ठिकाणी खाऊ घातलं. धन्य ती जननी, धन्य तिचे सुपुत्र जिच्या कुशीमध्ये या ठिकाणी जन्माला आले. गेल्या 10-12 वर्षापासून दासभाऊंचे माझे संबंध आहे. परिसरात कुठेही कार्यक्रम असला तरी न चुकता न टळता दासभाऊ या ठिकाणी उपस्थित राहतात आणि मोठ्या प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीनं हाच त्या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी गेल्या वर्षीच मला दिला होता. थोडी धावपळ झाली, अंतर लांबचं होतं, पण प्रेमाचे जिव्हाळ्याचे आपुलकीचे संबंध होते यावंच लागणार होतं. बाईबापो आईसाहेबांचे ऋण होते. ज्या मुलांनी आईसाठी आपलं त्यांचा शब्द आयुष्यभर झेलून ठेवला आणि गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ ज्ञानदान, नामदान आणि अन्नदान, आणि ते अन्नदान नुसतं नाही तर माझ्या मुक्ताबाईचा आवडता पदार्थ मांडे भोजन आपल्या सबंध गावाला खाऊ घातलं. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. बसलेल्या त्या प्रत्येक मातृशक्तीला, बसलेल्या त्या प्रत्येक मायला त्या ठिकाणी वंदन आहे, जी त्या ठिकाणी आई म्हणून सृजनशक्ती ईश्वराची एवढी मोठी देणगी तुपलेला प्राप्त झाली. त्या प्रत्येक मातृशक्तीला या ठिकाणी मी वंदन करतो. आलेल्या बाहेरगावून प्रत्येक असलेल्या प्रत्येक भजनी मंडळ, प्रत्येक असलेल्या नातेवाईकाला मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि खास करून मला 8 वाजता शरद डॉक्टरांचा फोन होत असायचा, त्याच्या महाराज मी नाशिकला आहे, वहिनींना घेऊन दवाखान्यात गेलो आहे, येतो आहे, पण मी येऊन जाईन 11 वाजेपर्यंत. ज्याला आवड आहे त्याला सवड आहे, बरोबर 10 वाजता डॉक्टर इथपर्यंत पोहोचले. हे सगळे प्रेम जिव्हाळा आपुलकी मायबापो, ही सगळी जीवाभावाची मंडळी आहे. दासभाऊंचं असणारं प्रेम, दामोदर बाबांचे असणारे त्यांच्यावरती आशीर्वाद, संप्रदायामध्ये गावामध्ये आणि धर्मावरती निष्ठा असणारी ही मंडळी आहेत मायबापो. आणि 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी मुक्ताबाईचा आमचा जो सोहळा आहे, आता तर मंदिरं जर बंद केले शासनाने तर कदाचित मग तो मोजक्या स्वरूपाचा होईल, कथा होईल. मी एकटा जाऊन बसेल, मुक्ताबाई समोर राहतील, तिला कथा ऐकवेल, कारण निर्बंध असतील. मी आमची भजनी मंडळ देवासाठी कथा करायची, समोर आईसाहेब असतील तिला कथा ऐकवायची, आणि जर निर्बंध तोपर्यंत लागले नाही मंदिरामध्ये तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी ज्यांना ज्यांना शक्य आहे तिथे येऊन राहा, आईसाहेबांचा आनंद घ्या. आपल्या गावाची एक पंगतही आहे, एक लांबकानीची, एक सळगावचं मांडे भोजन आहे. खरं तर दासभाऊ मला शिवाजी भाऊजी सगळी मंडळी सर आमचे बोलले होते की महाराज आमची मांडे भोजन म्हटलं सळगावची आहे, बघू आता जर निर्बंध लागले तर मग बाकीच्या गोष्टी मग अत्यंत शॉर्टकट असतील, पण जर नाही लागले तर आईसाहेबाच्या गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा होईल. झालेली सेवा माऊली महाविष्णू श्रीमंत संत आदिशक्ती मुक्ताबाई आणि जे संत तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ज्या संतांवरती ओझं घातलं ते संत कोण? ज्ञानेश्वर लगेच गाणे गावला कीर्तन आमच्या डॉक्टरांकडे, आपण सगळ्यांनी तो लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल.